मला अजून आठवतो, ज्या दिवशी मी या बँकेत जॉईन झालो त्या दिवशी माझ्या टेबलवर वेलकम असं लिहिलेलं एक कार्ड होतं. ते सरदेसाईंचंच. त्यानंतर कुणाचं प्रमोशन असो, कुणाचा वाढदिवस असो, सरदेसाईंचं चार ओळी लिहिलेलं कार्ड किंवा छोटीशी भेट आली नाही असं कधीच झालं नाही. सरदेसाई एक प्रफुल्लित व्यक्तिमत्व, जणू या बँकेचं वैभवच. त्यांना निराश झालेलं कधी पाहिलंच नाही आम्ही. त्यांनी इतरांना नेहमी वडीलकीच्या नात्यानं मदत केली. त्यांना बँकेत आलेलं पाहून आम्ही आमची घड्याळं लावायचो. ज्यांनी कधीही कुणाला कशासाठीही नाही म्हटलं नाही, ज्यांनी बँकेबद्दल कायम स्वतःच्या मनात स्वाभिमान बाळगला, असे हे सरदेसाई. ह्यांना निरोप देताना खरं तर शब्दच सुचत नाही. रमाकांत सरदेसाई. मित्र हो, तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत. बँकेतली इतकी वर्ष कशी गेली कळलंच नाही. आजपर्यंत तुम्ही दिलेलं प्रेम, सहकार्य, तुमचा सहवास आणि बँकेचा पाठीशी असलेला हात, दिवस खूपच आनंदात गेले. आज मी निवृत्त होतोय. फारच विचित्र वाटतंय. एकदा जेआरडी टाटा म्हणाले होते की विथ एव्हरी सेपरेशन यू डाय अ लिटल. वा, अरे आती हो का? या या. डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नाही, बसा बसा. थँक्यू. आता काय आराम? हो, तसंच म्हणायचं. छान बोललात तुम्ही आत्ता. थँक्यू. अरे हो, बंटीसाठी एक छोटीशी गिफ्ट आणले. काय आहे? कॅलिग्राफी पेनचा सेट आहे. अरे वा, तो छान छान चित्र काढतो ना, त्याला आवडेल नक्कीच. थँक्यू व्हेरी मच, मी देते त्याला. राकेश काय म्हणतोय, काय चाललंय त्याचं? फ्रीलान्स. फ्रीलान्स कसलं? फ्रीलान्स, पुढे काहीही विचारायचं नाही. अगं त्याला किती वेळा सांगितलं, कुठेतरी नोकरी कर, एक्सपिरियन्स मिळव आणि मग काय ते फ्रीलान्सिंग कर. पण दुसऱ्याकडे नोकरी करायची नाही, कमीपणा वाटतो, बिलो डिग्निटी. राकेशला भेटायला सांगा मला, मी बोलते त्याच्याशी. फार उपकार होतील माझ्यावर. बघ काय होते ते. बरं मग निघू मी आता. ये जा अधून मधून, बँक तुमचीच आहे. हो नक्कीच, पण ते बंटीला द्यायला विसरू नकोस बरं का. हो. परीक्षेची तयारी चालू असेल जोरदार. कसली परीक्षा? पप्पांबरोबर बा.
रोलर कोस्टर वर बसायला खूप मजा आली पप्पा. नेक्स्ट टाइम पासून आपण जायंट ट्रेलर बसूया. आपण नाही तू. नाहीतर नेक्स्ट टाइम आपण पिक्चरला जाऊया पप्पा. माहिती आहे पुण्यात 4D थिएटर येणार आहे. 4D थिएटर? 4D थिएटर नाही माहित म्हणजे पप्पा काय सही आहे तुला मी काय सांगू. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. फिल्म मध्ये पिचकारी मारली ना तर खरोखरच आपल्या तोंडावर पाणी पडतं. हो मुंबई मध्ये आहे असं थिएटर. तो माझा शाळेतला मित्र आहे ना टिटो त्याने मला सांगितलं. मामाला सोडून मजा केली ना. तू का नाही आली. काय काय केलं. मजा केली. मम्मा पप्पा काय घाबरतात माहितीये. हे शाण्या मी घाबरलो तर तू घाबरला काय रे. तरी भूक लागली ना जेवायला बसू. हा मम्मा ये ना लवकर. आले आले. आणखी काय काय मजा केली. बर का शकून आपल्या बंटीला आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी कळायला लागली. बर का मोठा होऊन तो स्पेस सायंटिस्ट होणार आहे. राईट म्हणते. राईट. पण पहिले मी मार्स वर जाणार. ते कुठे जा पण जेवायला मात्र घरीच या. बंटी हे राजाच घर आलं. मामा वाट बघत असेल ना. सावकाश हळू होणार बंटी. गुड नाईट पप्पा. आत नाही येणार. नाही आता नको रे बंटी मला मुंबईला जायला उशीर होईल. मग पुन्हा कधी येणार. लवकर येईन ना मी. ओके ओके बाय. गुड नाईट. बाय बाय. बाय पप्पा. बाय बंटी. या बूट काढा. हा मम्मी कुठे. आतमध्ये बसलीये. हा कम्प्युटर वर काम करत. काय मग मज्जा आली की नाही पप्पांबरोबर. आय मम्मा आज काय धम्माल आली. उशीर झाला. काय करतेस तू. काम करतीये. हे बघ तिकडे कपडे काढून ठेवले ते बदलून घे. जेव आणि कम्प्युटर गेम खेळायचंय. ओके काय म्हणाले पप्पा. आणखीन काय म्हणाले. आणखीन काय म्हणाले. आणखी काय नाही. चल जेवायला चल. काही चेहरा पाडू नको. घरचं जेवण म्हटलं की चेहरा पडतो होय रे तुझा. हे बघ शकून उद्यापासून याचं बाहेरचं अरबट सरबट खाणं एकदम बंद करून टाक. घे. मम्मी ऍक्च्युली मला भूक नाहीये. मम्मा पप्पांना भूक लागली होती म्हणून आपण मॅकडोनाल्ड मध्ये गेलो. मागच्या आठवड्यात आजारी पडला होतास ना. मीच आजायला सांगायला पाहिजे होत. पुन्हा रिलॅप्स झालं म्हणजे. आता फुंकर घालू नको. उचल त्याला आणि तुमच्या त्या डॉक्टर अंकलच्या समोर नेऊन टाक. कुल्यावरती एक सणसणीत इंजेक्शन बसलं ना की मग कळेल त्याला. आता फुंकट घालू नको. Thank you.
सायन्स जर्नल घेतलास? हो घेतला ना. हे जरा माग ना खेचरे. ओके ओके बंटी तुझा हॅमलेट तयार आहे रे. जा जा. त्यांचा नसतं झालाय, तुझा व्हायचा राहिलाय. चल लवकर खाऊन घे. चला 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 लवकर. केवढी पुस्तक, दप्तरात डबा ठेवायला जागाच नाहीये. काय शिकवता शाळेत कुणास ठेवू? आमच्या वेळी बरं होतं, पाटी आणि पेन्सिल. नुसतं पाटी आणि पेन्सिल, मग तुम्हाला काय शिकवायचं? दूध पिऊन घे. बंटी चल, स्कूल बस आली आहे. आलो आलो. शकू नका मोबाईल. अरे नेहमीच आहे तुझं. चल मम्मी आपल्याकडे ते किटन जाय, आपण घरी ठेवूया. हो हो टाटा बाय. मम्मी ते किटन ची आई रोज असते, त्यांचे पप्पा कुठे असतात? चल पटकन बस आली. चल मम्मा, किटन ला पप्पा नसता? रहते है ना पापा. पापा नहीं तो किटन कहाँ से आएगा? क्यों छोटू, नेशनल ज्योग्राफिक नहीं देखता? उसमें सब कुछ दिखाते हैं. ए छोटू उधर देख. क्या शी, मेरे घर में एक सीढ़ी है, उसमें सब कुछ है. तुम्हें घर पे आना, मैं तेरे को सब कुछ दिखाऊंगा. तुझे कहाँ से मिला? पापा के ड्रॉ में था. बंटी, मुखिया मैडम तुला बोलता है. क्यों, मैंने क्या किया? जाना बगना. लेकिन टीटू, मैंने तो कोई सीढ़ी नहीं देखी. मैं हूँ ना, डरता क्या है? She was in my class. I don't know suddenly what happened to her. I think she's just going through some financial or Girl, that was a very good Yeah, she didn't know like Yeah, yes, come in. Yeah. Yes, I know. And I totally agree with you. But I... Oh, but everybody's here. But you know... Bitte Bhanti, can you do me a favor, please? Can you take these journals in our classroom and put it on my table? Yes, ma'am. Thank you. So, all ready for the holidays? Yeah. Where are you off to for Diwali vacations? Mommy, Papa, and I all be going Panchgani. Really? My mom, daddy, brother, and her sister. Oh. Everyone will go. Okay, good. Very good. And you, Bunty? I'm going to play computer games. Really? Yeah. You got a computer for yourself? Yeah. My mom gifted it to me. Very good. And my dad gave me a lot of games. Nice. Okay, very good. Come on, get going. I'll see you in the class. Yes, ma'am. Tujhe pata hai? मेरे पापा के ऑफिस में 20 कंप्यूटर है. 20? हाँ, पूरे रो में. वो बहुत बिजी रहते हैं. आई ओनली टोल्ड हिम आई डोंट नीड अ कंप्यूटर. तेरे पापा का ऑफिस कहाँ पर है? उनके दो दो ऑफिस है, एक मुंबई में और एक कलकत्ता में. इसलिए तुम्हारे पापा महीने में सिर्फ एक ही बार मिलते हैं. ये छोटू, इसके पापा इसके साथ नहीं रहते, उसकी मम्मी के साथ बात भी नहीं करते. फिर कंप्यूटर गेम देख के क्या फायदा? शनिवार तर शनिवार. अगं काय, आपण गेला अर्धा तास नुसतं डिस्कशन करतोय. ठरवलं कुठे जायचं ते? बस आता ठरलं. आता आधी पिक्चरला जायचं, मग मेघाच्या घरी जायचं. काय मग काय ठरतं शेवटी? आता असं ठरलंय, म्हणजे मी ठरवलंय की आधी आपण पिक्चरला जायचं आणि मग मेघाकडे. ए पंटू, तुझा कुत्रा बांधून ठेवा. हो आणि सासू सुद्धा. काय ग, त्यापेक्षा माझ्याकडे येता का? हो, शेवपुरी खायला घालशील? काय वाटते. हा प्रसून, कुठे बाहेर आलेस का? पण अचानक कस? नाही नाही, हा मी निघालेच होते. हा येते मी. ओके ओके थांबतो, बाय. परशा काय ग, लिफ्ट हवी आहे?
रसून आलाय. अगं निघ तू, मला थांबायचंय अजून. जा बर, ठीक आहे. बाय बाय बाय. ए काय प्लान ठरतो कळवा ग. हो का ग, का नाही गेलीस तिच्या बरोबर? चांगली घरापर्यंत लिफ्ट मिळाली असती डॉक्टर प्रसून बरोबर. डॉक्टर नाही, सर्जन. तेच ते, न्यूरो सर्जन आहेत ना ते. अग त्याची बायको? नाहीये. आणि मुलं? दोन. मग नट ना, मग काय? जस्ट फ्रेंडशिप. ए बाई, मला ठाऊक नाही हा, दिसायला छान आहे मला. मुलं काय म्हणताय? मजेत. तुझी आठवण करता? हा, यायचं एकदा. आणि बंटी साहेब? आता बरं आहे, पण परवा आजी आला होता ना तेव्हा दोघं फिरायला गेले होते, त्यामुळे बाहेर खाणं झालंच. आजी आला होता? पूर्वी यायचा तेव्हा घरात यायचा, बोलायचा, पण आता बंटीलाच भेटतो फक्त आणि बाहेरच्या बाहेर निघून जातो. आम्ही दोघं वेगळे झालोय ठीक आहे, पण चार गोष्टी बोलायला काय हरकत आहे? बरोबर आहे. प्रत्येक वेळी मीच काय म्हणून प्रयत्न करायचा. बरोबर आहे. त्याला सांग ना तस. नको. मी कशाला सांगू? मी राहू शकते त्याच्याशिवाय. जाऊ दे. कधी कधी विचार केला तर असं वाटत ना की जाऊ दे. बाय शको. बाय. शकून, एवढा विचार नको करूस. आय नो. मम्मी, शिरीष अंकल आलेत. हाय. हाय, कसा आहेस बंटी साहेब? मग बाहेरचं खाणं सुरू झालं आता. हे बघ, पुन्हा आजारी पडलास ना तर मला पुन्हा घरी यावं लागेल, पुन्हा इंजेक्शन द्यावं लागेल. मग सांगितलेलं ऐकणार ना? बाय. बाय. मम्मी, तू तर डॉक्टर अंकल कडे का गेली होतीस? मी डॉक्टर अंकल कडे गेले नव्हते, तेच त्यांच्या कामासाठी आले होते बँकेत. मला आहे तीच लिफ्ट मिळाली. बरे, शिरीष काका आताच आलेत ना? हो, आताच आले. शिरीष, बऱ्याच दिवसात काही पत्ता नाही, कालच आठवण झाली तुमची. हो अगं, जरा बिझी होतो. आज इथे या स्मॉल कॉर क्रोटर मध्ये आलो होतो. इथे आलोच आहे म्हटलं तर तुला भेटून जावं. हा, आले सर. मी तोपर्यंत बंटीची आर्ट गॅलरी बघतो. छान चित्र आहे गणपतीच. गणपती नाही, हनुमान आहे तो. हो का? व्हेरी गुड. याच्यात आहे ना मला फर्स्ट प्राइज मिळाला. अच्छा. हा, अच्छा. बोला, काय म्हणताय? तुझ्याकडे थोडस काम आहे माझं. अभ्यास झाला सगळा? हो. स्कूल बॅग भरून झाली? हो. चला, मला तू डाळीचा डबा करून दे उंच माणसा. चला. हो. जा पटकन. खरं म्हणजे तुम्हा दोघांचा मित्र म्हणून मी तुम्हाला दोघांना एकत्र आणायचा प्रयत्न करायला हवे होते, पण अजयला या केस मधून लवकरात लवकर सुटका हवी आहे. डिवोर्स पेपर्स. आज अचानक इतक्या वर्षानंतर का त्या बंगाली बाईला घाई झालीय? शिबानी, तिला दिवस गेलेत. कधी आहे सही करू? टेक युअर टाइम, तशी काही घाई नाही. तुझ्या सह्या झाले की माझ्या ऑफिसमध्ये पेपर पाठवून दे, मग बघू आपण काय करायचं.
बंटीची कस्टडी तुला मिळायला अजयचा काहीही विरोध नाही. बंटी कितवीत आहे? सावे दोस्त आहे आता मला. अरे म्हणजे काय? वयाची साठी उलटल्यासारखं बोलतेस तू. अगं तुझ्या पुढे सगळं आयुष्य पडलंय अजून. मला जर विचारशील तर तू पुन्हा लग्नाचा विचार करावास. आयुष्य हे चालतच राहत, तू का थांबतेस? अजयकडे बघ, तो पुन्हा लग्न करतोच आहे ना. अजयचं काही सांगू नका तुम्ही, नेहमी जबाबदाऱ्यांपासून पळत आलाय तो. पण बंटी, शकून मला एक सांग, बंटी तुला आयुष्यभर पुरणार आहे का? तो मोठा होणार आहे, त्याचं जग हे पूर्णपणे वेगळं असणार आहे. त्या सगळ्यामध्ये तुझं स्थान काय? तू तुझं आयुष्य बंटीच्या भोवती गुंफून घेणारस का? तू जर लग्न केलंस तर मी रात्री वाचते पेपर्स. ठीक आहे. These grasslands look greenish at the beginning of the summer. And lush green. And lush green? Mama, grassland manje kai? Grassland manje gavtar pradesh. Manje? Manje dur dur paranta gavtache dongar pasarlele astat. Manje uti sarka na? And lush green? Mama, apan vacation madhe tikde jauya na. बघूया, पहिल्यांदा चॅप्टर कम्प्लीट कर. तू नेहमी असंच करते. तो टीटू पण आता पाच गणीला चाललाय. मम्मा जाऊया ना प्लीज. बरं बरं बरं, मी वर्षा मावशीशी बोलते. ते संजय काका आहेत ना केसरी टूर्स मध्ये, ते आपल्याला छान पॅकेज देतील. कुठे जायचं? सरप्राईज. तू पहिल्यांदा वाच आहे, वाच, कम्प्लीट कर, हा चॅप्टर कम्प्लीट कर. ऑफ समर अँड टर्न ग्रे टुवर्ड्स द एंड ऑफ द समर. ट्रीज सच एज द विलो, elder and poplar are found on the banks of the river. Animal life, deer, horses, dogs, wolves, bisons, rabbits, etc. are the animals found in these grasslands. Kangaroos and dingoes are found in Australia. Domestic animals such as sheep. Thank you.
केस नंबर 132 अजय वैद्य शकुन वैद्य. I pass the following order. Petition is allowed. Divorce is granted in terms of prayer A. आजपासून तुमचं नवरा बायको हे नातं कायद्याने संपलं. थँक यू व्हेरी मच सर, वी आर ओब्लाइज्ड. शकुन, मी कलकत्त्याला चाललोय. हो माहिती आहे मला, शिरीष म्हणाले. बंटी घरी आहे ना? हो. त्याला सांग मी भेटायला. अजय, तू काय डायरेक्ट चाललाय? नाही, मी बंटीसाठी सुरू काही तरी. शकुन, बोल बंटी. मम्मा कुठे आहेस तू? घरीच येते मी. तू पप्पाला भेटायला गेली होतीस ना, मला का नाही नेलं? ओरडू नकोस, मी घरी येते, आल्यावर बोलू मग. मला बोलायचं पप्पांची, त्याला फोन दे. तो त्याच्या कामासाठी बाहेर गेलाय. कुठे बोलतेस तू? बंटी, तू बोलत नाही त्याच्याशी, सो यू डोंट वॉन्ट मी टू टॉक टू हिम. बंटी, मी डॉक्टर अंकल बरोबर आहे, घरी आल्यावर आपण बोलू. मी वयात एवढा राग बरा नाही. बाप थाळ्या फेकायचा, हा कपडे फेकतोय. ते काय नाही शकून, आत्ताच्या आत्ता याला उचल आणि हॉस्टेल मध्ये नेऊन टाक. काय करायचं तेच कळत नाहीये मला. मी बघते. ठीक आहे, तुझं तू बघ, मला मात्र काय करायचं ते सुचत नाहीये. मी पप्पांनाच भेटायला गेले होते कोर्टात, थोडं काम होत. तो येतोय आता भेटायला तुला इथे. बंटी, पप्पा आता तुला सारखं सारखं इथे भेटायला नाही येऊ शकणार. तो कलकत्त्याला चाललाय. मम्मा, तुमचा डिवोर्स झाला ना आज? झाला माझा राजा. पप्पा, ये राजा. पप्पा, तुम्ही कलकत्त्याला जाणार? हो राजा. एकटेच? हा बेटा. हे राजा, मला एक सांग, आज आपण कुठे जायचं? रोलर कोस्टर जायचं? हा. हे राजा, हे बघ इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हे बघ, असं नाही करायचं. मला सांग, आज आपण फिरायला जाऊया, नको पिक्चरला जाऊया. तुम्ही मला कधी भेटायला येणार नाही? तू ये ना माझ्याकडे वेकेशन मध्ये कलकत्त्याला. अरे तिथे खूप मजा आहे, तुला हावडा ब्रिज बघायला मिळेल, व्हिक्टोरिया मेमोरियल बघायला मिळेल. ए राजा, राजा आपण कुठे जाऊया? रोलर कोस्टर जाऊया? हा, जायंट व्हीलवर बसूया का? मी बसतो तुझ्या बरोबर. मला वाटत आज आपण एकत्र जेवूया. तुम्ही बसा बोलत, मी झालं की बोलवते.
चालेल, आज आपण एकत्र जेवूया, चालेल बंटी? आज बघू आता, चल मला तुझी बाग दाखव, तुझ्या बागेमध्ये नवीन कुठली फुलं आली आहेत? Rest of the subjects, I don't see any problems. I mean, look at this, English, 85. History, excellent. General knowledge. I mean, he's so good with it. And he's quite mature for his age. Bunty, your papa's going to be so happy. Where is this man? I want to meet him. I mean, I've heard so much about him. Papa ne ye diya, papa ne wo diya. Papa took me here, papa got me this, papa got me that. Papa's going to show separated. Me... We are separated. I'm so sorry. It's fine. I'm really sorry. Can we leave? Huh? Yeah, sure. Here's your car. Bunty, congratulations. Yeah. All the best. Thank you. Final madhe suddha assess marks miale paije. Ho? Ma, sandhyakali kuthe jayachan? Firayla? Hoch pa. Ha. हॉस्पॉट ओके मम्मी डॉक्टर अंकल आता का आले ते पण आपल्या बरोबर फिरायला येणार आहेत इकडे डॉक्टर अंकल त्यांची मुलं आम्ही ज्योत आपण सगळेजण फिरायला जाणार आहोत तुला नवीन मित्र मिळतील ना कोण आलं बघ हाय शकुन आंटी हाय शकुन आंटी चल 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 छान दिसतेस बंटी ही आम्ही आणि तो जो हाय हाय आणि हा बंटी हॅलो बंटी साहेब कसा आहेस तू आज धमाल करायची चल बस तिकडे नाही इकडे छान दिसतेस थँक यू चला जाऊया ना काय शोधतेस तू तो काय वरच तर आहे झाल्या पुऱ्या तळून चालले आहेत रसगुल्ले फ्रीज मध्ये ठेवले ना काय हा उत्तावळेपणा बंटी तू अजून तसाच बसलास जा कपडे बदलून बंटी अरे काय सांगितलं मी तुला उगा चांगला मूड खराब करू नकोस हा ते यायची वेळ झाली त्यांच्या समोर तमाशा नकोय मला जा 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 पटकन जा हे आहे बंटीचं घर हाय शकुन आंटी हाय हाय हे बघ तुझ्यासाठी थँक यू हाय तुमचीच वाट बघत होते रिअली या चल 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 ये बेटा उशीर झाला का नाही मग खूप लवकर आलो का छान आहे ना घर पण छोट सॉरी हॅलो मंडी साहेब कसं आहात तुम्ही येत ना आम्हाला भेटायला हम्म
हॅलो बंटी साहेब. हॅलो. कसे आहात तुम्ही? तुम्ही येत नाही आमच्या घरी, म्हणून आम्ही आलो तुम्हाला भेटायला. हे ज्योत. ओ थँक यू. वेलकम. वेलकम. बंटी तुझं गार्डन नाही दाखवणार आम्ही? गार्डन बघायचं ना. जा जा जा. छान गार्डन बनवलंय बघ बंटीनं. जा ना तू पण जा. अरे तू बाबा नाही आले? बाबा बाबा बिझी असतात, सिनियर सिटीजन आहेत ना ते. इकडे इकडे हे बघ हे बघ हे आहे. वाव हे सगळं तू केलं बंटी? हो मी आणि आत्या बहीण. मग आज काय काय मिळणार आहे? पुऱ्या, बटाट्याची भाजी, मसाले भात. आवडतो म्हणे तुम्हाला ही सांगत होती. अच्छा आणखीन काय काय सांगितलंय? मुलांना बोलवता का जरा? बोलवते. हे त्याला बटरफ्लाय बॉक्स म्हणतात. ते कॅटरपिलर आहे ना, असं धरायचं आणि हे आतमध्ये असं ठेवायचं आणि इकडून दिसत बघ. खरंच कॅटरपिलर आहे. हो नंतर ना ते कॅटरपिलर बटरफ्लाय मध्ये टर्न होणार आणि ना जेव्हा मी हे उघडणार ते भुरकन उडून जाणार. बंटी बंटी अरे इकडे काय करताय तुम्ही? मी आपली घरभर शोधतीये तुम्हाला. चला जेवायला चला. तुम्ही जा एक मिनिट, जेवायला वाढलंय ना तुम्हाला. चला लवकर चला. आत्या बाई बघ ना काय करतोस तू. माझं पेंटिंग मला मारतो ना लिट्टी. बंटी अरे काय चालवलंयस तू? लहान कोण आहे तू का तो? तू त्याला सांग ना मम्मी, त्याने माझी पेंटिंग का खराब केली? उलटून उत्तर देतोस. तू मध्ये पडू नकोस बंटी. शकून तोही लहानच आहे. जस्ट टेक इट इझी राईट. बंटी आय एम सॉरी. बंटी रडू नकोस. चल जेवायला चल. आता रडतोस कशाला? असं का केलंस तू? बंटी रागवलंस माझ्यावर. तुला माहिती आहे ना मला तुझ्यावर रागवायला आवडतं का? पण असं वागतात का? असं शिकवलंय मामाने तुला? ती खूप चांगली माणसं आहेत रे. तुला माहिती आहे थोड्याच दिवसात आपण सगळे एकत्र राहणार आहोत. तू मी प्रसून आम्ही ज्योत. नवं घर नवी माणसं. तू हे बघ ही माझी रूम. हे माझं डॉल आणि ते माझं डेस्क आणि ते ना ते ज्योतचं बेड. चल मी आता तुला तुझी रूम दाखवते. चल स्पाइडरमॅन स्पाइडरमॅन. अरे घे ना घे घे घे. हो हो घे. नाही नाही आता सांगतोय लग्नानंतर नाही अग्र करणार. घ्या घ्या. तुम्ही दोघांनी अगदी योग्य निर्णय घेतला. एक लक्षात ठेवू शकून तू प्रथम प्रसूनची बायको आहेस, नंतर त्याच्या मुलांची आई. कळलं? मला आठवत आहे आम्हीच्या वेळी श्यामानं अंगणामध्ये प्राशक्त लावला होता. बाबा
असो बर बाबा कधी येणार आहेत? नाही बाबा नाही येणार आहेत, श्रीकांत आणि अंजू बहिणी येतात. का? बाबांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालंय. अगं पण चालत काय यायचं सिडनीवरून? विमानानं तर यायचंय. बर त्यांची मर्जी. आता काय म्हणायचं याला, तुम्ही तरी येणार ना लग्नाला? हो लग्नाला नक्की येणार. या 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 बसा. काय बंटी साहेब, आवडली का तुझी रूम? हो छान आहे. खोट बोलतो, मगाशी म्हणलं बेकार आहे. हो की नाही बंटी? ए बंटी नाही म्हणायचं, बंटी दादा. दामरट आहे पक्का. निघूया हा, लगेच निघूया. शकून हो निघतो आम्ही. बर बर आय ड्रॉप यू कम. चल जो हे लवकर. हा आले सर. हो हो जाऊ. तू असं येणार आहेस? अच्छा स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ जशी स्पायडरमॅन ची इच्छा. मी तू मागे जा, मी पुढे बसणार. ओके ठीक आहे, पुढे बस, पुढे बस. सर कशी वाटली माणसं? छान. तुला आवडली ना? मग झालं तर तुला राहायचंय तिथं. पण शकून हा जो काही प्रकार चाललाय ना तो ठीक नाही. म्हणजे? लग्न म्हणजे काय खेळ वाटला तुम्हाला? हवा तेव्हा थाटला, पाहिजे तेव्हा मोडला, मग करायची कशाला ती लग्न? आम्ही नाही केले संसार एकट्यानं. मीही शेवटपर्यंत एकटीनं राहावं असं वाटतंय तुम्हाला. तुमचा काळ वेगळा होता म्हणून तुम्हाला कदाचित शक्य झालं असेल ते. कारण आम्ही अडाणी माणसं ना, विचार करणारे तुम्हीच नाही का? अजयनं त्याचा विचार केला, तू तुझा विचार कर. मग या पोराचं काय ग, त्याचा विचार कोण करणार? काय वाईट होणार हो त्याचं? तुम्हाला काय वाटतं मी फक्त माझाच विचार करते? पंटीचा राग मलाही समजतो, पण त्यालाही चांगली माणसं मिळतील. हळूहळू रुळेल तो. ठीक आहे जशी तुझी मर्जी, पण मी मात्र इथे राहणार नाही. आत्याबाई साईन निघून राजापूरला. असं का बोलताय तुम्ही? तुझा संसार उद्ध्वस्त झालेला पाहिलाय मी. आता बंटीला नाही जाते मी. कसं वाटलं लग्न? अगदी थोडक्यात केलं, छोटीशी पार्टी तेवढी केली. गाणूचा फोन आला होता, रुसून बसलाय पार्टीला बोलवलं नाही म्हणून. आता सांग कोण कोणाला पार्टीला बोलवायचं? वधूवरांना बोलवलं होतं ना, मग झालं तर. जगाची चिंता करायची नाही, थोडक्यात गंमत असते. एकच मुलगा ना तिला? हो पण सुनसुणत आहे बर का. हो काय सांगतोस, लग्नात घुम्या वाटला. बंटी जरा इकडे बाळ. काय? अरे यानं ओळखलंस का? हे जागीरदार आजोबा. हॅलो. कितवीत शिकतोस तू बाळ? सहावीत. हो. तुझं खरं नाव बंटीच का रे? नाही कौस्तुभ. मग छान आहे की नाव कौस्तुभ. कौस्तुभ म्हणी पारी जात का सुधा. अर्थ सांग बरं याचा. मला नाही माहित. असू दे, पण कौस्तुभ हे नाव बंटीपेक्षा जास्त चांगलं आहे. हा मास्टर कौस्तुभ जोशी. कौस्तुभ वैद्य. कठीण आहे. काही कठीण नाही, थोडा वेळ जाऊ दे.
सगळं काही ठीक होईल. आपण असं जायला पाहिजे फिरायला. बघितलंस ना मुलं केवढी खुश आहेत. मुलं खुश आहेत, आबा खुश आहेत, मी सुद्धा खुश आहे. तू खुश आहेस ना? नसायला काय झालं. मला कौतुक वाटत मुलांचं. नाही म्हणजे बघ ना, इतक्या दिवसात त्यांनी क्षमाची आठवण सुद्धा काढली नाही माझ्यासमोर. म्हणजे मला कधी जाणवू दिलं नाही तसं त्यांनी. त्यावेळी ज्योत खूपच लहान होता. आम्हीला येते मधन मधन आठवण. त्यावेळी ती आबांकडे जाते नाहीतर येते माझ्या कुशीत. काय सांगतोस मग तिला? मी घालतो तिची समजूत, पण जाऊ दे ना कशाला. रसून तू कधी क्षमा बद्दल काही बोलत नाहीस. नाही बोलत नाही असं नाही, पण काय बोलायचं. अरे पण मम्मा आपण घरी जाऊया. अरे आताच आलो ना आपण. आम्ही आणि ज्योत बघ कसं खेळताय. जा नेक्स्ट टाइम पासून तुम्हाला टिटोच्या घरी सोड. बंटी अरे काय तुझं. नाही मला त्यांच्या बरोबर नाही खेळायचंय. बंटी एक मिनिट, इट्स अ नाईस प्लेस बंटी. नाही आवडली लेट्स गो. अरे पण चल 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 ज्योत आम्ही चला चला लेट्स गो. प्रसून अरे इट्स ओके. आम्ही ज्योत कम ऑन लेट्स गो. चला चल बंटी. काय म्हणतेस? वाव ए कोणाच्या घरी आणला आम्हाला. ए बंटी आहे ना ग. म्हणजे काय या हे बघ इथेच आहे बंटी. कसा आहेस तू? मी बरा आहे. किती बदलला, मोठा झाला, विसरलास ना आम्हाला? बसा ग आलेच मी. वाव ए छान आहे तुझं घर. मोठं घर, मोठा बंगला, मजा आहे का मुलाची? बरं मला सांग, तू गार्डनिंग शिकलास, पेंटिंग शिकलास, आता आणि काय नवीन शिकलास? मी गिटार शिकतोय. गिटार? वाव वाजवून दाखवणार? ए भावखाऊ नकोस. बघ वाजवणार आहे आता. कोणतं गाणं? हे बघा हे बघा हे बघा इकडे कोण आलंय. ही आमची आमी आणि हा ज्योत. आणि ही वर्षा मावशी. हाय. ही मेघा मावशी. हॅलो. आणि ही सुषमा मावशी. हाय. काय रे तू सुद्धा गिटार शिकतोस? कराटे शिकतो. अरे बापरे. आणि तू ग? आम्ही छान कविता म्हणते. हो अरे वा इकडे इकडे म्हणून दाखव. जरा बाजूना कुठली कविता म्हणणार? आबांनी शिकवलेली कविता. अच्छा आबांनी शिकवलेली कविता काय म्हणणा? हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. आजोबांनी छान कविता शिकवली तुला. चकू हुशार आहे गई. वा काय छान म्हणतेस ग तू. मस्त पप्पा तुम्ही कधी येणार मला भेटायला? या ना एकदा. हे घर खूप मोठं आहे पण तुम्ही माझ्या खोलीत राहायचं. आणि मी मम्मीला पण बोलवतो. आपण खूप गप्पा मारूया, काय मज्जा येईल ना. नाहीतर बेस्ट आपण टेरसवर जाऊन बसूया, फक्त आपण तिघं. काय म्हणतोस रे तू असं? किती दिवसांपासून बघतेय मी.
त्या दिवशी वर्षा मावशी आली होती त्या दिवशी सुद्धा असाच निघून गेलास. आम्ही जोतशी नीट बोलत नाहीस, त्यांना तुझ्या वस्तूंना हात लावू देत नाहीस. अरे किती वेळा तेच तेच सांगायचं रे तुला, मोठा झालायस ना तू. अरे मग वाग ना तसा. मम्मा आपण आपल्या घरी जाऊया. आंटी नाही तर आत्या बैला तर बोलव ना. चल झोपायला चल. पटकन. मम्मा आज माझ्याकडे झोपशील? ये इकडे. ये मला फार भीती वाटते रे. इट्स जस्ट अ फेज शकुन, जरा मोठा झाला की येईल यातून बाहेर. ऍक्च्युली चूक त्याची नाहीये, तुझी आहे. तू खूपच खूप मागे लागतेस त्याच्या. तू हेच कर ते करू नकोस. वाय यू सो प्रोटेक्टिव्ह अबाउट हिम? सोडून दे ना त्याला, येईल आपोआप ताळ्यावर. बोलणं सोपं आहे असं. ठीक, त्याला माझ्यावर सोडून दे, मी बघतो त्याचं काय करायचं ते. शकून मग आता रात्रभर काय बंटीचाच विचार करणार का? बंटी मी बघतो ना. ये ना मम्मा. काय झालं? नीट झोप येत नाही. नीट झोप येत नाही. काय रे स्वतःच्या खोलीत झोपता येत नाही तुला? हा एवढा मोठा झालायस, लाज नाही वाटत? एकतर तुला कोणाशी नीट वागता येत नाही, ज्योतवर सारखा ओरडत असतोस, आम्हीशी भांडतोस सतत शकूनच्या पाठीपाठी. काय समजतोस काय स्वतःला तू? हा आणि हे बघ, शकून आता फक्त तुझी आई नाही आहे, माझी बायको आहे आणि आम्ही ज्योतची पण आई आहे. लक्षात ठेव, इथे नीट राहायचं नसेल तर जा तुझ्या बाबाकडे. इथे राहून सगळ्यांना त्रास देऊ नकोस, कळलं का?
कळलं की नाही? बंटी काय झालं? काय झालं? अरे 8 वाजले, केवढा उशीर झाला. चल आता ऑटो पटकन, चल 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 उठ. चल चल पटकन ऑटो पाता. आज पुन्हा उशीर केलास तू. आजपासून रात्रीचं कम्प्युटर खेळणं बंद करायचं आणि लवकर झोपायचं. उशिरा झोपलास की उठायला उशीर होतो, मग बस निघून जाते. आता मम्मीला सोडायला लागणार तुला आणि तिलाही उशीर होणार. दिस इज व्हेरी बॅड. इट्स ओके शकुन, प्लीज. मी बोलत असताना मध्ये बोलत जाऊ नकोस. दिस इज नॉट ओके. रोज रात्री उशिरा झोपायचं, सकाळी उशिरा उठायचं, ही चांगली सवय नाही, हे नाही चालणार. त्याला शिस्तही लागायला असावी. दिस इज नॉट गुड बेटा. रागावलास का? हे बघ, ऑफिसमध्ये कोणी मम्मीला ओरडलं तर आवडेल का तुला? हा आवडेल का? नाही ना? मग कुठंच जा लवकर. आज मी सोडणार आहे बंटीला. चल आधी तुला सोडूया, मग मम्मीला, आणि मग आम्ही आणि ज्योतला सोडतो. आणि आज मी संध्याकाळी बंटीला फिरायला घेऊन जाणार आहे. ओनली मी अँड बंटी. नो आम्ही, नो ज्योत आणि नो मम्मी. अरे हस बघू, हस 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 हस. चल चल चल, फिनिश युअर ब्रेकफास्ट. लेट्स गो. संध्याकाळी 6 वाजता बी रेडी. ओके ओके. बाय 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 बंटी दादा. बाय बंटी दादा. मम्मा आज काय झालं माहिती आहे? काय झालं? बिटूला पुन्हा रिमार्क मिळाला. का? कारण त्याने होमवर्क नाही केलं होतं. पण आमच्या बंटीला कधीच रिमार्क मिळत नाही, कारण तो होमवर्क करतो. हसलास की किती छान दिसतोस. तुला माहितीये बंटी? काय काय नाही, मज्जा करायची. ओके मम्मी मम्मी जायचं ना, आम्ही पण तयार आहोत. येस तू गप्पा बसा. कम ऑन चला चला. ए माझ्या बाबांना त्रास द्यायचा नाही हा, नाहीतर मी मम्मीला नाव सांगीन. हट, ती माझी मम्मी आहे. माझी मम्मी आहे. ए जा नाही पकाऊ. हट मम्मी, तरी मग पकाऊ म्हणलं. जो चल पटकन. अरे बरं झालं तुम्ही आलात, मी दोघांना घेऊन फिरायला चालली आहे. होय आणि बंटी? बंटीला आज प्रसून घेऊन जाणार आहे. काय सांगतेय? तुम्ही जॉय राईडला येणार ना? जॉय राईडला नको रे बाबा, आमचे ते जागेदार आजोबा आहेत की नाही, ते येतील ना आमच्याशी खेळायला. पळा पळा पळा, तुम्ही पळा. येते. हो नॉर्मल आहे सगळं, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर. लिपिड टेस्ट कोणी करायला सांगितली? सांगितली नाही डॉक्टर, मीच करून घेतली. म्हटलं केलेली बरी. ईसीजी पण करून घेऊ का? त्याची काही गरज नाहीये. नक्की होत आहे काय तुम्हाला? काहीही होत नाहीये त्यांना. औषधं वेळेवर घ्यायची नाहीत आणि मग इथं दुखतं तिथं दुखतं आणि त्रास मात्र मला. तू गप बैस ग,
तुला काय कळत त्यात? माझं दुखणं मलाच माहित. घरी करमत नाही ना, मग काहीतरी काम शोधून काढायची. आता भर दुपारी 1:30 बँकेत जाण्याची काही गरज होती का? पण नाही, मग चक्कर नाही येणार तर काय होणार? हा हा हा, चक्कर आली डॉक्टर. चक्कर? अहो नुसतं फिरायला लागलं. म्हटलं एखाद्या न्यूरो सर्जनला दाखवा. तुम्हाला माझी हिस्ट्री माहितीच आहे नाही का डॉक्टर? डॉक्टर काही सिरियस आहे का? नाही नाही काही नाही, फक्त जरा एक्झॉशन झालं होतं. आराम करा, विश्रांती घ्या, कॅल्शियमच्या गोळ्या घ्या आणि दिवसातून कमीत कमी 4 TV सिरियल्स बघा. हा, 2 सकाळी 2 संध्याकाळी. बापरे एकदम 4? औषध घेऊ डॉक्टर, पण खरं सांगू का, तुम्हाला नुसतं पाहिलं ना की बरं वाटत बघा. ओ बंटी महाराज, ओ ओ ओ ओ, या या या, इकडे या इकडे या. ओ तुमच्या डॉक्टरांकडे यायला अजून वेळ आहे. हा तर मग तेवढ्यापर्यंत टाकायचे का? 2 डाव टाकायचे. हा चला. अहो पण तुम्हाला येतं का खेळायला? हो मी पप्पांबरोबर खेळायचो. काय सांगतोस? चला हे आमचं प्यादं खेळा तुम्ही. बर आता हा अरे एव्हानापासून यायला पाहिजे होता. बर मी आबा बोलतोय. हो पसरून द्या. इमर्जन्सी? किती वेळ? बर बर उशीर लागेल. बंटी अरे ऐक बस. जो जरा काय झालं वर जाऊन बघ. त्या वयामध्ये इतका राग. मी प्रसूनला क्लिनिक मध्ये फोन केला होता. तो कामात होता आणि घरी यायला उशीर होणार असं कळलं आणि पाहतो तर हे असं करून गेला. कुठे गेला? कुठे गेला? कुठे गेला? कुठं कुठे गेला बंटी? कुठं म्हणजे? डोंट वरी शकून, तू घाबरू नकोस. तो तिकडेच असेल, तिकडेच असेल तो. सिद्ध करायचंय तुला? हा तुला माहिती प्रसून काय येऊ शकला नाही, कारण तू तुझ्याच वयाच्या एका मुलाचा जीव वाचवत होता आणि तू डोक्यात राग घालून निघून आलास कोणालाही न सांगता.
शकुन बस बोलू दे मला तहान नाही राहिलाय तो घर सोडून येणे समजतं त्याला सतत याचा विचार याच्यासाठी राबायचा रे हा तरी मी स्वार्थी मी वाईट कारण मी दुसरं लग्न केलं ना याला पोरकं केलं मी काय करायचं माता सांग मला काय करायचं सगळं सोडून देते आणि तुझ्या बरोबर राहते बस कारण नाही तर मग याला वाईट वाटणार हा घर सोडून जाणार आणि ही पत्र लिहिणार आपल्या पप्पांना मला मम्मीकडे राहायचं नाही मला इथून घेऊन जा मला मम्मी आवडत नाही मला सांग बंटी तुला तुझ्या पप्पांकडे जायचंय अजयकडे जायचंय तुला बंटी कोणाले बघ हा पिकलू बंटी हा पिकलू आणि पिकलू हा बंटी दादा हे बघ बंटी पिकलू हे बघ मामा काय म्हणते बघ दादा बोल आणि बंटी ही शिबानी आंटी से हॅलो शिबानी आंटी आंटी मासी कुछ भी चलेगा चलो कमरा दिखाती हूँ आ जाओ मालती और बैग तक घर नहीं है बंटी आओ आओ बंटी आओ तुम्हारा कमरा चलेगा देखो कंप्यूटर तो यहाँ है नहीं वो देखो वाओ अभी नहा लो खा लो आराम करो बहुत थके हुए लग रहे हो ओ ओ ओ ओ ओ ओ ओ हाँ बंटी दादा शाबाश कोण आहे बंटी दादा आहे तो ओ ओ शिवानी दोघांचं मस्त जमेल ना खेळ पिल्लू खेळ ओमन ओमन
ऐकलू ना ना एक अमर काजी जी ना ऐकलू ओ माय एक तो तुम्हारा बटरफ्लाई बॉक्स बहुत सुना है इसके बारे में दिखाओ दिखाओ वाओ ए देखो पिकलू देखो बटरफ्लाई बॉक्स भालो ना शिवानी आंटी इकड़े बाहर गार्डन नहीं है अरे है ना कोलकाता में तो गार्डन ही गार्डन है हम जाएंगे घूमने ओके तुम्हाला मराठी बोलता येत नाही थोड़ा थोड़ा मराठी में एक चीज जानती हूँ हो चाह घेणार हो नाटकला जाऊया हो सही बोला हो तर पप्पा तुमच्याशी कसे बोलतात अच्छे मूड में होते हैं ओहो हो हो अच्छे मूड में होते हैं मंगला अमर पिकलू सोना को थाय और मूड थोड़ा ऑफ है तो हिंदी शिवानी दाल में फिर से नमक कम और जिस दिन बॉस से लड़के आते हैं ऑफिस से ओहो हो हो बंटी उस दिन तो जय महाराष्ट्र मी मुखर्जी लग घ्यों टकती तुम मुझे मराठी सिखाओ मैं तुम्हें बंगला सिखाती हूँ ठीक अच्छे हो ना है He was later arrested and put in prison. Khudram Bose was hanged at the age of 19. He was... And Lashgreen? And Lashgreen? Mama, grassland manje kai? Grassland manje... manje Gautar Pradesh. अरे बंटी काय बघतोयस दुर्गा माच्या विसर्जनाची मिरवणूक आहे ती दुर्गा मा हां अरे आपल्याकडे जसं गणपती विसर्जन ना तशी इथे दुर्गा मा इकडे काय रे उद्याच्या इंटरव्ह्यूची तयारी झाली हो जनरल नॉलेजची पुस्तक वाचली हो नक्की नक्की बंटी तुला इथे आवडते ना शिबानी आंटीच्या खोली झोपणार हा का तुझ्या बरोबर इथे खोली झोपू का नाही ओके गुड नाईट पप्पा देबो ना नाश्ता हो गया बंटी रेडी तू येऊ नको मला पप्पा बरोबर जायचंय बंटी अरे मला ऑफिसला जायचंय तू आंटी बरोबर जा ना मला तुझ्या बरोबर जायचंय नाहीतर नाही जायचंय बंटी You should have waited for the next academic year. I'm afraid you're a little too late. Here. What I can do, of course, is recommend him to one of the other good schools. Unless, of course, they too are full. You know, Mr. Vaidya, all these things require a lot of planning.
I know that, sir, but everything happened so suddenly. Certainly. এই সব জিনিসগুলো আপনার আগে থেকেই প্ল্যান করা উচিত ছিল। সবচেয়ে আগে আপনার ছেলের পড়াশোনা। আপনার উচিত ছিল এই টার্ম কমপ্লিট করে এখানে আসা। আপনাদের এই জেনারেশনটা আমি ঠিক বুঝতে পারি না। না না, এটা হয় না। আমি জানি আপনার ছেলে খুবই ইন্টেলিজেন্ট। আই নো হি ইজ ভেরি মাচ ইন্টেলিজেন্ট, বাট আই এম এক্সট্রিমলি সরি। বাট ম্যাম, লুক মিস্টার বাইদিয়া, ইউ ইনসিস্টেড অন দিস ইন্টারভিউ, নট মি। আই হ্যাড অলরেডি রিফিউজড অ্যাডমিশন আর্লিয়ার। আই এম এক্সট্রিমলি সরি। I wish you had come a little earlier. I hate to say this, but you have wasted your child's one academic year. Anyway, best of luck. Don't worry. काय नाही रे, काही काळजी करू नको बंटी. सगळं व्यवस्थित होईल. कोणी काही बोललं ना तरी काही फरक पडणार नाही. तुला चांगल्या शाळेतच ऍडमिशन मिळेल, मला गॅरंटी आहे. तुझा उद्याचा इंटरव्ह्यू आहे ना बंटी, तो फर्स्ट क्लास होईल बघ. उद्या मी नाही आहे, मी जमशेदपूरला चाललोय. तुला शिबानी घेऊन जाईल. हा पप्पा, मला शिबानी आंटी बरोबर नाही जायचंय. का नाही जायचं तुला? असं का बघतोस तू बंटी तिच्याशी? ती जे सांगते ना नेमकं त्याच्या विरुद्ध बघतोस तू. अरे धड नीट बोलते ना तिच्याशी, तू का बघतोस तू असं बंटी? बंटी तुझ्याशी बोलतोय मी, असं का बघतोस तू? बंटी हे शिकवले का मामान तुला? हे बघ, शहाणपणा करू नकोस. पहिले सांगून ठेवतो, तुला शिबानी बरोबर जावं लागेल उद्या. नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. का नाही जाणार? तुला जावं लागेल. तू सांगितलं आम्ही सगळं ऐकायचं, आमचं मात्र तू काही ऐकणार नाहीस. हो ना? ती शिबानी पोटच्या पोरासारखं वागवते तुला, आणि तू मात्र तिच्यासाठी. तुम्ही का फोर्स करतात मला? आजपर्यंत मी तुम्हाला फोर्स केला पुण्यात राहिलो? नेहमी तू सांगायचं मी ऐकायचं, आणि मम्मीने सांगायचं ते मी करायचं. मग नको कोणी शिवनी अंडी, नको डॉक्टर अंकल, नको कोणी, नको नको मला जा तुम्ही. I understand. বুঝতে পারছি। সি শিবানি, এটা তো শুধু আমার একার ডিসিশন নয়। I have to take permission from our committee. তারপর দেখা যাক কি হয়, চিন্তা করো না। I will discuss with them. ও কি বাংলা বোঝে? একটু একটু শিখছে। কলকাতা ভালো লাগে? ও ও ও না, হ্যাঁ হ্যাঁ হ্যাঁ, কলকাতা ভালো লাগলাম। আচ্ছা বলো তো বান্টি, কলকাতা ইজ দ্য ক্যাপিটাল সিটি অফ উইচ ইন্ডিয়ান স্টেট? ওয়েস্ট বেঙ্গল। গুড গুড, ডু ইউ নো হাউ মেনি পিপল ওয়ান দ্য নোবেল প্রাইজ ফ্রম বেঙ্গল? রবীন্দ্রনাথ ঠাকুর, মাদার টেরেসা, অমর্ত্য সেন। অমর্ত্য সেন, গুড, ভেরি গুড। হু ওয়াজ দ্য ফাদার অফ মডার্ন ইন্ডিয়া? রাজা রাম মোহন রয়। হোয়াট ইজ দ্য রিভার গঙ্গা কল্ড ইন বেঙ্গল? হুগলি। Who is the youngest freedom fighter? Khudiram Bose. In which year was the East India Company started? Pass. Papa, pass? 1600, Bunty, remember, 1600. Who founded the Indian National Army? Subhash Chandra Bose. Who is your favorite Bengali? Saurav Ganguly. Ah, bravo, bravo. Very intelligent, very intelligent. Khub bhalo. Brilliant, very intelligent. Shivani, Bunty will attend school from tomorrow. Okay? Happy? কিন্তু স্যার, ওই যে আপনার কমিটির সঙ্গে কথা বলার ব্যাপারটা ছিল। থ্যাংক ইউ স্যার। থ্যাংক ইউ বলো। থ্যাংক ইউ স্যার। এই শুনছো, বাটির অ্যাডমিশন হয়ে গেছে। কোন স্কুলে? হিল গ্রেঞ্জ। হিল গ্রেঞ্জ? নকো। কেন বলছো? ভালো স্কুল তো এটা। নাও চাঙ্গলা হ্যায় পর নাই চালনা। আজি কিউ নেই চলেগা? নাই চালনা। নাই চালনা শিবানী।
या वर्षी ठीक आहे, पुढल्या वर्षी पासून नाही चालणार. ठीक आहे, अगले साल हम फिर से नए स्कूल के चक्कर काटेंगे. ओके, पुढल्या वर्षी पासून बंटी बोर्डिंग स्कूल मध्ये जाईल. बोर्डिंग स्कूल भेज रहे उसे? यहाँ क्या प्रॉब्लम है? शिबानी त्याला चांगल्या शिक्षणाची गरज आहे आणि इथे ते शक्य नाहीये. तो उसे वही रहने देना चाहिए था उसके मम्मी के पास, यहाँ क्यों लाए? मैं लाया उसे, और वो खुद मेरे पास क्या? जो भी है, बच्चा है वो क्या समझता है? सब समझता है, सगळं करते त्याला सगळं. और इसीलिए उसको बोर्डिंग स्कूल भेजना जरूरी है. जिम्मेदारी नाम की कोई चीज होती है अजय. तू मला माझी जबाबदारी सांगतेस? जर तिला सांग तिने अर्धवट टाकलंय त्याला, मी नाही. नेमका तिचा बाप? मला जबाबदारीची जाण सांगते. आणि शिबानी आपण त्याला बोर्डिंग मध्ये पाठवते ग, जेल मध्ये नाही, कळ? अभी अभी तो आया है बच्चा, हम थोड़ा टाइम दे देंगे. अगं किती वेळ शिबानी, अजून किती वेळ वाया घालवायचा बंटीचा आयुष्यातला? हे बघ शिबानी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही बंटीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलास ना तरी तो तुझा तिरस्कारच करणार. तो तुझा आई म्हणून कधी स्वीकार करणार नाही शिबानी. नादर तो स्वतः खुश राहील ना. आणि मी काय म्हणतो, बोर्डिंग मध्ये काय वाईट आहे ग, उलट चांगलंच आहे ना, शिस्त लागेल त्याला, त्याला चांगले चांगले मित्र मिळतील, त्याच्याच वयाचे, इंडिपेंडेंट होईल तो उलट. नाही, पुढल्या वर्षीपासून बंटी हॉस्टेललाच राहील. उसकी मम्मी को बताया? जानती है वो? कड़ो तो. और बंटी को? मैं बक तो क्या करे थी? अजय मैं बात पिकलू क्या करते है? जोपला? Thank you.
काय म्हणते, चहा आवडली ना तुला? हो मस्त आहे. दे ना. पप्पा माहितीये आम्हाला त्या दिवशी सायन्स सिटी मध्ये घेऊन गेले होते. हो आणि तिकडे ना आम्ही मार्सवर गेलो. आणि माहितीये मार्सवर ना माझं वजन फक्त 10 किलो आहे. जाणार का नाही मार्सवर? हो रॉकेट वर बसून जाईल. पण त्यासाठी बंटी तुला खूप शिकावं लागणार, मोठ्या शाळेत जावं लागणार. जाशील ना? हो. गुड. तिथे ना तू गेल्यावर तुला नवीन नवीन टीचर्स भेटतील, मोठ्या मोठ्या लॅब्स मिळतील, कम्प्युटर्स मिळतील, खूप धमाल करता येईल. खूप मोठं ग्राउंड आहे तिकडे. आणि तिकडे राहायला गेलास ना तू की तुला चांगले चांगले नवीन मित्र मिळतील. आणि मला जेव्हा सुट्टी असेल ना तेव्हा मी तुला भेटायला येणार. आणि तुझ्या वेकेशनच्या तू आमच्याकडे यायचं. मग तू तिकडे मित्रांबरोबर काय काय धमाल केली ते आम्हाला समजावून सांगायचं. पप्पा मला हॉस्टेलला नाही जायचंय. पण हॉस्टेलला जाणं वाईट नसतं राजा. मला बघ. नदी वाहता वाहता क्षणभर विसावा नाही, मेघ हे झुलत झुलत चांदण्या न झोप नाही रे. Young man, do well and make all of us proud. But before that, there is someone who is waiting to meet you. Aunty? Mama! Mama, I'm sorry. I'm sorry, Mama. Please, I love you. Mama, I won't do anything like this. I'm sorry, Mama. Please, I love you. मामा प्लीज मला इथून घेऊन जा. मी पुन्हा असं कधी नाही करणार. प्लीज मामा. बंटी, आय एम नॉट युअर मदर. बंटी, ए लुक एट मी. सॉरी. स्टॉप क्राईंग. आय एम युअर वॉर्डन मिसेस सल्दाना. बंटी, इट्स ओके, वी यूज्ड टू दिस. आय विल टेक केअर. चली बंटी. Come, let's go. Huh? Come. Bye, Bunty. Bunty? Bunty? Thank you, Father. Hey, Mommy ki yaad aa rahi hai. फोन लगाओ तो उससे बात करेगा. चल स्टॉप क्राइंग. कम ऑन. ए रोना बंद कर. कितना रोता है तू? बंटी है कि बबली? देख बंटी, ये हॉस्टल में रोना मना है. यहाँ तो खूब खाओ पियो खेलो और मन लगा के पढ़ाई करो, बड़ा आदमी बनो. बार बोर्ड देखा है ना, सबके नाम उसमें हैं. सब इसी हॉस्टल में थे, एक नंबर के बदमाश. पर आज देखो कितने बड़े हो गए. तुझे वैसा ही बनना है, बहुत बड़ा.
इतना बड़ा बनना है कि चारों तरफ बंटी बंटी बनेगा ना। हाँ सुन टीटू, उसका ख्याल रखना और कोई उसे तंग करे ना तो दो झापड़ मारना, समझा ना। फुटबॉल खेलने आता है बंटी? नहीं तो फिर चल, मैं तेरे को सिखाऊंगा, एक महीने में चैंपियन बनाऊंगा। कल से प्रैक्टिस चालू। ओके धरीवाल आले। त्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये घेऊन जा, आलेच मी। ठीक आहे मॅडम।